नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी राज्यातील जे आहे वातावरणात सध्या बदल झालेला आहे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे जे की जे आहे राज्यात वातावरणात बदल होणार चक्रीवादळ येणार खरं आहे का ते बघूयात सध्या जर बघितलं तर जय सागरामध्ये कमी दाबाचं चक्रीक्षेत्र सध्या विकसित होण्याची शक्यता आहे याच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊ शकते असे आताज्ञांचा अंदाज आहे हे चक्रीवादळ जय सध्या ओडिसा किनारपट्टीकडून पश्चिम बंगालकडे जाण्याचा अंदाज आहे आणि पुन्हा एकदा ते बंगालचूप सागरामध्ये ये येण्याचे चान्स आहे एकंदरीत बघितलं तर जय या चक्रीवादळामुळे कर्नाटक त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय ओडिसा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला नुकसान आहे